नमस्कार येऊकार, गोवा टुडे, सुयश गावणेकर, सविस्तर खबर आधी हेडलाईन्स। अस्तंत घाटाखातीर नवा पर्यावरण संवेदनशील वाठाराचो मसुदो, खणी चिरेखणी रेंव काडपाचेर निर्बंध, स राज्यांचो आसपाव, गोंयचे 108 गांव सल्ले आक्षेप 60 दिसां भितर। सामान्य लोकांक स्किमीक सरकारा कडेन पैशे ना, उद्देगाची 10,000 कोटींची रिकवरी पेंडींग, काँग्रेस म्हणटा वसुली केली ना जाल्यार आंदोलन, सरकाराचे फो। सायबर क्रायमान 2 वर्सांत ऑनलायन फ्रॉडांचे कागाळीचेर 6,73,00,000 केले जप्त, हेल्पलायन नंबराचेर आयिल्ले कागाळीचे 3,73,00,000 अंदू पावणे 3 कोटी जप्त। तीन महिन्यात येरादारी नेम मोडपी 1,800 जणांची ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड, कायदो मोडटल्यांचेर एक्शन, लायसन्स सस्पेंड जाल्ल्यांक परत ट्रेनिंग ट्रायलीची सक्ती। फोंडें निरंकाल माकडमाऱ्याचे जल्म नोंदीक दक्षिण गोंय प्रशासनाची खासा मोहीम, 88 जणांक दिली जल्म नोंद पत्रां, एनजीओ भुरग्यांनी घडोवन हाडलो कॅम्प। आसगांवां रस्त्यांची दशा, बसवाले विटले, रुटावेल्या बसवाल्यांनी बसी रावून फोणकुळांनी बसून केलो निषेध, रस्ते जाग्यार घालूंक 8 दिसांची डेडलायन। गोंयांत आज फाल्यां ऑरेंज अलर्ट, गोंय वेधशाळेचो अदमास, सिझनल पावस 130 इंच पार, सरासरी परस 55% मायज, कोंकण महाराष्ट्र एमपी गुजरात राजस्थानातूय अलर्ट। अस्तंत घाटा खातीर नवो पर्यावरण संवेदनशील वाठार निश्चित जाता, उपरांत खणी चिऱ्यांच्यो खणी रेंवेचेर निर्बंध लागू। आतां नव्यान पर्यावरण संवेदनशील वाठाराची आंखणी करतले, केंद्राच्या ड्राफ्टा प्रमाण गोंय धरून 6 राज्यांनी 56,864 किलोमीटर सुवात पर्यावरण संवेदनशील जाहीर जातली, गोंयचे 108 गांव भितर सल्ले हरकतींक 60 दीस। वायनाडच्या अरिष्ठा उपरांत सरकार सादूर आता वेस्टर्न घाटा खातीर नवी पर्यावरण संवेदनशील वाठार घोशीत करपाक ड्राफ्ट काढला। पर्यावरण संवेदनशील वाठारात मायनिंग, सँड मायनिंग आणि चिरेखणी पुराय बंद असल्यास 5 वर्सांत बंद करची पडटली, थंय रेड इंडस्ट्रींक मान्यता येना, आता जी घरां आसात तांचेर आक्षेप ना। स राज्यांनी 56,864 किलोमीटर सुवात पर्यावरण संवेदनशील जाहीर जातली, तातूंत गोंयच्या 108 गांवांचो आसपाव। उत्तर गोंयचे 64 गांव, 70 इतले 63 गांव एक फोंड्या, दक्षिणेतले 44 गांव, काणकोणातले 5, धारबांदोडाचे 13, जाल्यार सांगेचे 26 गांव। 70 इतलो जवळ जवळ 57 जे गांव आसा, ह्या 57 गांवांक पर्यावरणीय संवेदनाक्षम घोशीत जाल्लेले आसा, आनी ताका लागून कांय जाण जे आसा ते चिंतीत आसा, कित्याक तर ह्या वाठारान मिना खणीचे उद्योग जे आसा ते तांकां करपाक मेळचे ना, चिरे खणी जी आसा किंवां रेंव सारको जो बेकायदेशीरित्या लोक वेव्हार करता, तर ह्या सगळ्या गजालींचे निर्बंध येताले, तर हे सगळे जे आसा ह्या सगळ्या गजालीं आतां कायद्यान बंदी येतली। हांव असे म्हणना की हे सगळे व्यवसाय जे आसा हे बंद जावपाक जाय, जे ह्या आवाटाच्या भायर जे उद्योग आसा ते उद्योग चलताले, कारण ज्यो खणी दिवचले किंवा 70 पर्यावरण संवेदनक्षमाच्या क्षेत्राच्या भायर आसा, हे सगळे व्यवसाय जे आसा हे पयलीं ज्या पद्दतीन चलताले त्याच पद्दतीन ते चलताले, त्या शिवाय लोकांच्या मनान असो भय निर्माण केला वयता की तुमकां घरां जी आसा ती बांदपाक मेळची ना, विस्तार करपाक मेळची ना, एकंदर त्या अधिसूचनेन जे किदें स्पश्ट केल्लेलें आसा त्या नुसार जी सद्या अस्तित्वान आसा घरां, त्या अस्तित्वान आसपी घरांक कसलेच आडमेळे येवचे ना, तेंची दुरुस्ती करपाक कसलेच संकश्टां येवची ना। अस्तंत घाटाच्या पर्यावरण संवेदनशील वाठारांत गोंय सयत केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूचोय आसपाव आसा। ह्या मसुद्या खातीर सल्ले आणि आक्षेपांक 60 दिसांचो प्राज दिला।
प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी. गोय सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचे एक एक आकडे बाहेर सरत असतात. वेगवेगळ्या खात्यांनी मिळून 10,000 कोटींची रिकव्हरी पेंडिंग, चढशी उद्योगाचीच, लोकांचे स्किमीक देऊ पैसे ना, वसुली करिना जाल्यार काँग्रेस रस्त्यार देवतली. काँग्रेसीन मुख्य सचिवाक चीट बरोवन उपाय सांगला, वसुली करिना जाल्यार काँग्रेस खंय रस्त्यार. आज इलेक्ट्रिसिटी वाढयली, जर तर आज एक सामान्य गोयकार इलेक्ट्रिसिटी बील जर तर टायमार भरना जाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट येऊन ताची लाईट कापता. 15 दिसांक ताका टेम्पररी डिस्कनेक्शन दिता, कित्याक 500 रुपये इलेक्ट्रिसिटी बील भरूं ना. पूण हे सरकार क्रोनी कॅपिटलिस्टांक कसे मदत करता ते आम्ही पळोवया. दुसरे, या सरकाराकडे आज सोशल वेलफेअर ज्यो स्कीम असतात तातून बेनिफिशरींक दिवपाक पैसे ना. जे अवॉर्ड विनिंग आमचे स्पोर्ट्समॅन असतात तांकां पैसे दिवपाक या सरकाराकडे पैसे ना. जे नॅशनल गेम्स झाले जे त्या भुरग्यांक पैसे दिवपाक आशिल्ले तांकां पैसे दिवपाक या सरकाराकडे पैसे ना. समरी अशी की आज या गोंय सरकारान गोंय राज्याचेर जवळपास 36,000 कोटी रुपयाचे रीण काढून दवरिल्ले. हे सरकार, आमची स्टेट इज रनिंग इन टू बँक्रप्सी. 10,187.62 crores. परत एकदा सांगता गोयकारांनो, 10,187.62 crore rupees या सरकारान क्रोनी मित्रा कडल्यान रिकवर केले. आणि आम्ही जे चीफ सेक्रेटरी जे मेमोरंडम दिला तातून आम्ही ताका डिटेल खंयचो वर्टिकल अंडर कितले करोड रुपये उरले हे दिला, ताजी सोल्युशनूय दिला की हे पैसे रिकवर करपाक किती किती कर ते जाल्यार मात्शे वाचून दाखयता की सरकाराक जाय जाल्यार विदीन 24 वरां भितर हे 10,000 कोटी रुपये वसूल जावपाक शकता. सो वी हॅव डिमांडेड अँड वी हॅव टोल्ड द चीफ सेक्रेटरी टू टेक द फॉलोईंग ऍक्शन्स इमिजिएटली. वॉट आर दोज? विथड्रॉ ऑल परमिशन्स गिव्हन टू द डिफॉल्टर्स ऑफ मायनिंग ड्यूज सच एज ट्रान्सपोर्ट परमिट, एक्सपोर्ट परमिट, कन्सेंट टू ऑपरेट माइन्स एक्सेट्रा. सेकंड, इमिजिएटली डिस्कनेक्ट द इलेक्ट्रिसिटी कनेक्शन ऑफ ऑल द डिफॉल्टर्स फ्रॉम इंडस्ट्रियल, कमर्शियल अँड गव्हर्नमेंट कन्झ्युमर्स. थर्ड, इमिजिएटली विथड्रॉ कन्सेंट टू ऑपरेट फॉर ऑल हॉटेल्स, हाउसिंग कसिनोज विच हॅव डिफॉल्टेड ऑन पेमेंट ऑफ ड्यूज. Stringent measures need to be taken by disconnecting water and electricity to all such hotels. Immediately suspend the permissions given by the captain of ports, mines department for transportation of coal by roads and waterways. Immediately withdraw consent to operate given to the companies for handling coal at Marmagoa Port Authority. Jar tar ye sarkar jar tar fail jata ye paise recover karpak जाल्यार काँग्रेस पक्षाक पुराय राज्यभर स्टेट वाइड आमकां एजिटेशन करचें पडटलें. सायबर क्रायमान 2 वर्सांत ऑनलायन फ्रॉडाचे 6,73,00,000 जप्त केल्यात. सायबर क्रायम SP राहुल गुप्ता सांगता, 3,73,00,000 फक्त 1,930 ह्या नंबरार आयिल्ल्या कागाळींचे. अंदू आतां मेरेन 2,72,00,000 जप्त. सायबर केशी लोकांनी पोर्टल वा नंबरार नोंद करच्यो. कागाळ येतनाच पैसे चोरये ट्रान्सफर जाता तो अकाउंट पुलीस फ्रीज करतात. हेल्पलाइन के अंदर हमने टोटल अभी तक 3.73 crores हमने पैसा फ्रीज किया 1930 पोर्टल से. टोटल 3.73 crores ये जुलाई 2022 से फंक्शनल है. 3.73 crores हमने उसमें फ्रीज किया है. उसमें से 2.71 crore इसी साल फ्रीज किया है. 2.71 crore, ठीक है. और उसके बाद जो पोर्टल पे कंप्लेन आई है, पोर्टल पे जो कंप्लेन की मैंने बताया दो तरीके हैं, 1930 और दूसरा पोर्टल. पोर्टल पे डायरेक्टली अगर कंप्लेन किया तो उसमें हमने 3 crore rupees फ्रीज़ किया अभी तक. तो टोटल मिला के 6.73 crores हम अभी तक फ्रीज़ कर चुके हैं. मोर देन 3.5 crores फ्रॉम 1930 पोर्टल विच ऑल्सो वॉज एम्फसाइज बाय आर ऑनरेबल CM ऑल्सो. 3.73 crores इसका एग्जैक्ट अमाउंट है और टोटल अमाउंट जितना फ्रीज हुआ है वो 6.73 crores है. तो ये हमारा जो सिस्टम है काफ़ी रोबस्ट तरीके से काम कर रहा है एंड वी रिक्वेस्ट एवरीवन टू यूटिलाइज इट. और अगर कोई भी इशू हो तो आप अपने नियरेस्ट पुलिस स्टेशन तो जा ही सकते हैं, बट ये जो 1930 हेल्पलाइन है
और cybercrime.gov.in पोर्टल है, इसका आप यूज़ कीजिए। तीन महिन्यात यारादारी नेम मोडपी 1,800 जणांची ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड, ट्रॅफिक SP राहुल गुप्ता सांगतात। कायदो मोडटल्याचेर खर ॲक्शन जातली म्हणून SP ची शिटकावणी। ज्यांची लायसन्स सस्पेंड केल्यात तांणी ट्रस्ट मोहिमे सकयल प्रशिक्षण घेऊन परत ट्रायल दिवपाची, मागीरच परत लायसन। की अगर 6 कॅटेगरी ऑफ चलान अगर होता है उसमें 3 महीने के लिए ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड किया जाता है, एंड 3 महीने के बाद आफ्टर इशूइंग शो कॉज नोटिस एंड आफ्टर द लिसनिंग टू द एक्सप्लेनेशन ऑफ द जिसका लाइसेंस सस्पेंड हुआ है, देयर आफ्टर द सस्पेंशन इज रिवोक्ड, एंड उसमें वन ऑफ द कंडीशन ये है कि ड्राइवर रिफ्रेशर ट्रेनिंग भी उसकी कराई जाएगी, जिसका लाइसेंस सस्पेंड हुआ है उसको रिफ्रेशर ट्रेनिंग भी कराई जाएगी, क्योंकि इट इज़ अज्यूम्ड कि जब उसका लाइसेंस इशू हुआ तो दैट एजुकेशन वॉज नॉट इनफ, उसके बावजूद ही हैज़ डन सम ऑफेंस अंडर MV Act, सो दैट्स वाई दिस रिफ्रेशर ट्रेनिंग इज ऑल्सो रिटन इन द MV Act। तो ड्राइवर रिफ्रेशर ट्रेनिंग हो रही है 4 सेंटर्स में, हमने 4 सेंटर बना के रखे हैं, पणजी में, वास्को में, मडगांव में और पौंडा में। अभी हम पोरवरिम में या मापसा में भी हम ट्राई कर रहे हैं एक सेंटर बनाने के लिए। तो इन 4 सेंटर में ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट की मदद से और ITI की मदद से हमने सेंटर्स चला रहे हैं, और इसमें अभी तक हमने 81 सेशंस अभी तक ऑर्गेनाइज किए हैं, जिसमें 1845 लोगों को हमने ट्रेन किया है। मजगती ह्या वर्षा अपघातांचा आकडो खत देवलो, 31 जुलै मेरेन खय 161 अपघात। पुलिसांच्या वेगवेगळ्या मोहिमांक लागून खंय अपघातांचा आकडो देवलो, अपघाती मरणांचा आकडो अनेक देवो खंय पुलिसांचो यत्न। साल थोडासा ॲक्सिडेंट कम है, 161 ॲक्सिडेंट्स 31 जुलै का अगर हम कंपेयर करें डेटा, तो लास्ट ईयर के कंपेरिजन में 161 ॲक्सिडेंट्स हमारे कम है, और फेटलिटीज भी 2 कम है। तो ये हम कोशिश कर रहे हैं, लास्ट ईयर ॲक्सिडेंट था 1680 31 जुलै तक 1680, और इस साल है 1519 1519। तो दिस इज़ द सिनारियो एज ऑफ नाउ, एंड वी आर वेरी कमिटेड टू इंश्योर दैट एक्सीडेंट्स आर रिड्यूस टू 0, फेटलिटीज आर रिड्यूस टू 0। एज ऑन डेट देर आर 178 फेटलिटीज, लास्ट ईयर देर 180। तो वी आर ट्राइंग कि जितना मिनिमाइज हो सके, जितना कम से कम हम 0 की तरफ धीरे धीरे अग्रसर। प्रुडंटा खातिर सीनियर रिपोर्टर मुकेश कुमार। फोंडे निरंकालच्या माकडमाऱ्यांची जन्मनोंद करूंक दक्षिण गोय प्रशासनाची खासा मोहीम, 88 जणांची जन्मनोंद केल्या, तातूंत भुरगीं ते जाणटेलेय आसात। जन्मनोंद नाशिल्ल्यान तांकां खंय सरकारी स्किमी मेळनाशिल्ल्यो। NGO आनी गोंय विद्यापीठाच्या भुरग्यांनी मेळून माकडमाऱ्यांक खासा कॅम्प घेतलो। ऑलमोस्ट क्लोज टू 90 ॲप्लिकेशन आसात, सो वेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट्स ते करतात। बेसिकली वी हॅव कम टू दी कम्युनिटी टू फॅसिलिटेट, कारण गव्हर्नन्स म्हणजे वी हॅव टू ट्राय अवर बेस्ट टू हेल्प द सिटीजन। सो अलॉंग विथ फाउंडेशन आणि सपोर्ट ऑफ कमिशन आम्ही हो प्रोसेस आयज घेतला आसा, आणि मॅक्झिमम पॉसिबल रजिस्ट्रेशन एज पर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आम्ही रिकमेंडेशन तयार केलं। आम्ही पयलें की तांच्यो बर्थ सर्टिफिकेट ना, बिकॉज ऑफ वीच दुसरे डॉक्युमेंट तयार जायनासले, सो पयलीं आधार कार्ड केल्लीं आनी मागीर हो प्रोसेस स्टार्ट केल्लो बर्थ रेजिस्ट्रेशनाचो। सो आतां हालीं 2020 जीं भुरगीं जालें तांचे बर्थ रेजिस्टर आसा, पूण त्या पयलीं तांच्यो बर्थ रेजिस्टर्ड नासल्यो। सो बर्थ सर्टिफिकेट इज अ वेरी इम्पॉर्टंट रायट एंड वेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, एक आयडेंटिटी क्रिएट करता एका मनशाचो। सो दॅट्स वॉट वी वर ट्रायंग टू अचीव। तो प्रोसेस स्टार्ट केल्लो कांय म्हयने पयलीं, आतां तो सोंपला। इतले लोकांची 88 लोकांची आयज बर्थ रेजिस्टर्ड हियरींग जाल्या। आयज हांगा जो चल्ला तो कॅम्प आसा आणि तेंचो बर्थ रेजिस्ट्रेशन कॅम्प आसा। ही कम्युनिटी फाटली खूब वर्षा हंगा आसा, आमकां सगळ्यांक खबर आसा, पूण ह्याचे चडशे म्हणजे ऑलमोस्ट 90% लोकांचे जल्म दाखले रजिस्टर जाल्ले नासले, आणि आयज हे रजिस्ट्रेशन चालू आसा। सरकारान आमकां हेल्प केला म्हटले तर मग तुमचो जावचो सगळ्यांचो आणि तुमचे बरे जावपाचे म्हणून, ते सरकाराक हांव असे मागता, सरकाराचे आणि बरे जावं आणि असं सरकार पुढे जावं असं म्हणता हांव। माझे म्हण आमचे म्हण असा सरकार असंच जावं आणि असंच आमकां हेल्प करू नये सरकार। घेऊ एक बारीकसा कमर्शियल ब्रेक, पळत रहा प्रुडंट।
पंचामृता फोर्टिफाईड राईस हातूत आयर्न झिंक फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन ए बी सारखेले 9 मिनरल्स असतात तर पुराय पौष्टिक आहारा खातीर पंचामृता फोर्टिफाईड राईस असल्यास पुरो पुराय पोषणा खातीर पंचामृता फोर्टिफाईड राईस घराघरांनी पंचामृता नगरगाव आंबेडेचो ज्ञानेश्वर चारी फाटली 3 वर्सां झाली चुट्टाचे खोपीत रावतात 3 वर्सां फाटी उटंगारात ताचे घर कोसळिल्ले पंचायतीच्या कानार घालूनही कांयच झाले ना सरकारी आधार ना ज्ञानेश्वर उलयलो दिसवड्याचेर संसार चलयता ना बाथरूम ना टॉयलेट फॅमिलीचो अर्धो संसार उगड्यार आंबेडेच्या अंत्याक सरकारी उदय ना बेघरांक अलशिरो दिवंक सरकार जायते योजना हाडटा पीएम आवास योजने सारखेले योजने हाडून लोकांक आधार दिवच्यो घोषणा करता मात हे योजने बारीक लोकांमेरेन पावता काय आंबेडे नगरगावच्या ज्ञानेश्वर चारीची काणी ऐकल्यार प्रश्नचिन्ह उभे जाता हेच खरे 3 वर्सां फाटी पावसात ताचे घर कोसळे सध्या चुट्टाची खोप ताचो अलशिरो 3 वर्सां पहिले माझे घर पडले आणि त्या उपरांत पंचायतीन भेटले भरपाई बी दिसेल ती देऊ ना आणि बाबान म्हाका फक्त 2 लोड किरे दिले पंचान ते सांगले असतले आणि ते 2 लोड किरे दिले त्यांनी हेल्प केली बट अजून पंचायतीन पंचायतीन काय करू ना अजून फाईल दिली पंचायत पंचायतीन फाईल दिली हे असं बेस्टच मेडी पुरवून त्याच्यावर हे करून राहता सुट्टा पत्र घालून आता 3 वर्षा झाली म्हाका कायच देऊ ना ताका ना बाथरूम ना टॉयलेट घराब्यांक खंय त्रास बाथरूम बी ना अशेंच आमी करून उदक बी आमी सायटीच्यान पावसातलें उदक बी पावसातले तो मेस्त काम करता दिसावड्यार काम करून घर चलयता माझे कार्पेंटरिंग वर्किंग व्यवसाय मेस्त खंय मेळ्ळे काम जाले करता हांव ना जाल्यार घराकडे आसता म्हणजे तशें कितेंच ना कितें जर करता न्हू दिसावड्याक वयता कोणाचें कसलें काम करता हांव मेळटा तर मेळटा दिलें म्हणजे आतां काय आतां सद्द्या काम कमी आहा काम लोकांचें काम करिना चड लोक ना न्हू कामां किती काम करता ते सतत काम असतं असे असणार न्हू काम करता ते बस अकस्मात कामाक बाहेर गेलो एवढे घर पडले एक भिंत पडली पहिली बाकीचे पारे आले मागीर घर बाकीचे उडवचे पडले हे त्यांनी उडून हे केले अजून पंचायतीने त्यांचे काय दखल घेऊ ना स्टुडंटा खातीर रुपेश राऊत गोयच्या वेधशाळेन गोयात शेनवार आयतारा ऑरेंज अलर्ट दिला गोयात आता मेरेन सिजनल पाऊस 130 इंच पार सरासरी परस 55% मायज मजगती भारतीय हवामान खात्यान हे 3 दीस कोंकण महाराष्ट्र MP गुजरात राजस्थान अस्तंत बंगाल उत्तराखंडात रेड आणि ऑरेंज अलर्टाची शिटकावणी दिल्या आसगावात रस्त्याची सापूत दशा झाल्या रस्त्यार फोणकुलांक लागून येरादारी करतल्यांक कटकटी त्या रुटावेल्या बसवाल्यांनी बसी रावून रस्त्यावेल्या फोणकुलांनी बसून निषेध केलो 8 दिसां भितर रस्तो सारको करचो म्हूण मागणी रस्तो सारको करिना जाल्यार खंय उपासाक बसतले आनळां दळटा आनी कुत्रे खाता रे अशी परिस्थिती गोंयच्या लोकांची हे कितें आणि यांच्या खातीर आज आमकां रस्त्यार येवचे पडले मरे बाबा कितें करपाचे आमी हजारांनी कोटी रुपया येता म्हणटा ते खंय वयता अरे उदकान कित्याक रे बाबा आम्ही हे सगळे भुसकार आणि सगळे जण पळय आहात ते बहुजन समाजाचे कारवी भंडारी हे गरीब लोक आहात
आणि हे सगळे जण पण आहात ते आतेवयल्या पोटाचे. 8 महिने झाले आम्ही हे त्रास सोसता. कितके महिने? 8 महिने. कोणाचे कालपत पोट्यो मोडल्यो, कोणाचे टायर फुटता, त्याचे एकट्याचे गियर देऊचे पडले, त्याचं ते बशीचं जॉईंट फुटलो, कोण सफरर झाले. हा आमरण उपोषणाक बसतलो, आमरण आणि देवाशीन वयतलो भारत सगळ्याशीन. आणि त्या सांगतलो, हा तुका हे सांगता, कमिटमेंट करता, हा थंय उदिकूच पियातलो, काय अन्नाचो कण घेवचो ना म्हणून असे कमिटमेंट करून बसतलो. साखळे रवींद्र भवनाच्या कार्यकारिणीन रवींद्र भवनाचे थिएटर हायटेक करूक यत्न करचो, स्क्रीन ओपन एअर ऑडिटोरियम हायटेक करचो, सरकार आधार करतलो, मुख्यमंत्र्याचे समितीक उतर. मजगती नवे कार्यकारिणीची नेमणूक झाली. साखळेच्या नवीन कमिटीची नियुक्ती आमचो बाब दत्ताराम चिपळूणकर एंटायर टीम त्याची नियुक्ती झाली. आणि आज सगळ्या जणांना बेस्ट विशेष दिवपा खातीर हंगासर आयल्लो. म्हणजे पूर्ण सगळ्या स्टाफा कडल्यान रिव्ह्यू घेतलो. आमचो मेंबर सेक्रेटरी ऑफ रवींद्र भवन कासकर डेप्युटी कलेक्टर तोय हंगासर आशिल्लो, सगळे स्टाफ आशिल्ले. एकंदर सगळ्या लोकांक इन्वॉल्व करून घेऊचे, संस्थेक मेंबरशीप करून घेऊची, इंडिव्हिज्युअली मेंबरशीप करून घेऊची. गंधर्व महाविद्यालयाचे सेंटर आमच्या साखळेच्या रवींद्र भवनात जावचे, आमच्या INGC सेंटर जे इंदिरा गांधी कल्चरल सेंटर जे हंगासर आसा अवेलेबल ऑलरेडी ताजो फायदो जावचो. म्हणजे रवींद्र भवनातल्यान खऱ्या अर्थात ह्या पूर्ण सत्तरी आणि डिवचले परिसरातल्या भुरग्यांक आमकां गंधर्व महाविद्यालयाच्यो वेगवेगळ्यो डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट मेळचे, कलेचे उत्थान जावचे जेका आमी म्हणटा, आणि वेगवेगळ्या स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलचे नाट्य स्पर्धेन आणि वेगवेगळ्या कल्चरल रवींद्र भवनाचे ग्रुप तयार जावचे हाजे मार्गदर्शन त्याला केला. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे जो असा पहिली सातत्यात अपग्रेड करचो पडटा. आणि आम्ही आमच्याकडे असलेली ओपन एअर थिएटर किंवा आमच्याकडे असलेली स्क्रीन हाजोय विचार जो आहा पहिली तोय त्यांच्यानी करचो. आणि त्या निमित्तात म्हणजे रवी आम्ही म्हणतात असे सिटीत गेल्या जाल्यार थिएटर असतात, थंयसर फिल्म पळोवपाक त्यो फेसिलिटीज सुद्धा जर रवींद्र भवनान अवेलेबल करपाक जाता असं आणि रवींद्र भवन हायटेक करपाक जाता असं जर ते करप. स्टेट फिल्म फेस्टिवल हे सदोदीत पणजेत जाता, म्हणजे ते ग्रामीण भागात झाले जाल्यारही जावपाक मेळटले. आम्ही ज्या पद्धतीत नाट्य स्पर्धा भजनी स्पर्धा साखळेच्या रवींद्र भवनात घेऊन सुरुवात केलो हे पॉसिबल असा, त्या खातीर त्यांच्यानी तोय प्रयत्न करचो. केप्यां गणेशोत्सव मंडळाच्यो चवथीच्यो लॉटरी घेऊक लोकांची घे गर्दी. लग्झरी गाडयो धरून मोठी मोठी इनामां आशिल्ल्यान लॉटरी घेऊक लोक लायनीक रावला. अंदू पयलें प्रायज खंय? फॉर्च्युनर. फांतोडेर सावन लोक भर पावसांत लायनीक. दर वर्सा केप्यां गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरीक अशीच गर्दी खेट पडटा. अंदू देम आयज ह्यो खबरो इतल्यार सोंपतात. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप, वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, पॉडकास्ट, वॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, JioTV ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.